आयज एक स्टेटमेंट आउट जाला तो म्हणजे आदलो युनियन मिनिस्टर सुरेश प्रभूचो. आणि त्याने स्टेटमेंट केलेलो असा की गोंय हे दिल्लीचे एक्सटेन्शन झाले असा. आता गोवा तो म्हणटा की गोंयचे जे वेस्टर्न घाट्स आसा ते उरपाक जाय, जावं जे कॅरिंग कॅपेसिटी आसा गोंयची ती कळपाक जाय कितली आसा ती. आता एक प्रश्न पडटा की आदलो जो युनियन मिनिस्टर आसा तो बीजेपीचोच मिनिस्टर, बीजेपीच्या कॅबिनेटान आसलो, डबल इंजिनाचो सरकार आसलो, सेंट्रात बीजेपी आसली, गोंयांत बीजेपी आसली, दोनीकडे बीजेपी आसून बसून त्यांच्यांनी गोंया खातीर आणि गोंयकारा खातीर कांयच करूंक ना. गोंयचो जागो राखपाक लागून आणि जागो फ्युचराक दवरपाक लागून कांयच केल्ले ना. आणि आयज असे स्टेटमेंट येतात जे स्टेटमेंट खंय ना खंय घातक असा, डेंजरस असा गोंया खातीर. कारण तो म्हणटा की गोंय एक दिल्लीचे एक्सटेन्शन झाला. आता हे कोणान केले, दिल्लीचे एक्सटेन्शन कोणान केले? हांव त्याका सांगपाक सोदता की गोवा इज गोवा, गोंय गोंयकारा खातीर असा आणि गोंय सोबीत असा, सोबीत उरपाक जाय. हे पर्यावरणाची हानी जी असा ही आयज हो बीजेपी सरकार करता, तुमचोच सरकार. तुम्ही सेंटरात असताना नाका असलेल्यो पॉलिसी हाडटा आणि स्टेटींनी असताना नाका असलेल्यो पॉलिसी हाडटा. आणि रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष हो जो स्टेटमेंट केल्लो असा हो कंडेम करता. कारण इथून असे दाखवूक सोदता की गोंय खंय ना खंय त्यांना दिल्ली भशेन करपाक जाय, दिल्ली भशेन त्यांना जी पोल्युशन असा जावं कंस्ट्रक्शन असा एक लॉबी जी असा ती हांगा हाडून ठोपाक जाय आणि गोंयकारांक काबार करपाक जाय. गोंयचे पर्यावरण जे असा ते सोपोवपाक जाय. हे आयज खंय ना खंय हे त्यांचे मिनिस्टर्स, आदले मिनिस्टर्स आणि आताचे मिनिस्टर्स हे सगळे मेळून गोंयचेर जी वायट नजर असा ही वायट नजर यांच्यांनी करून दवरिल्ली असा. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षान सदांच जो कॅरिंग कॅपेसिटीचो जो प्रश्न तो उलयता हे आम्ही सदांच काढला, सदांच आम्ही विधानसभेत मांडला. आम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेता, मेमोरेंडम दिता सगळ्यांक, गव्हर्नराच्या पोतान, सीएमच्या पोतान जावं बाकीचे जितले मिनिस्टर असा त्यांना सगळ्यांक हे गोंयची जी रियलिटी असा, सॅड रियलिटी जी सध्याक चलला आणि जी लँड माफियाची जी बिल्डर लॉबीची जी रियलिटी चलल्या आणि कशी लँड ग्रॅबिंगाची रियलिटी चलल्या ही सदांच आम्ही हायलाइट केलेली असा. आणि परत एकदा सांगता कारण हे आयज सध्या हाती भायर पावलेले असा, हाती भायर वयता. खंय ना खंय गोंयकारांनी उठपाक जाय, गोंयकारांनी जागृत जावपाक जाय. हे येवन येवन स्टेटमेंटां करतले, येवन येवन सांगतले की गोंय दिल्ली भशेन व्हरतले, गोंय मुंबय भशेन व्हरतले, गोंय बेंगलोरा भशेन व्हरतले. हे जावपाक जायना. गोंय गोंयच्या भशेन उरपाक जाय. गोंय एक पॅराडायज आम म्हणटा, हे पॅराडायज कशें उरपाक जाय आनी हे हेची खात्री प्रत्येक गोंयकारांनी घेवपाक जाय. आणि जे रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षान गेल त्या अधिवेशनात घातलेले जी द गोवा लँड प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऍक्ट, एका खंयच्याच जावं एमएलएज असा जावं जे पार्टीज असा यांच्यान कोणानूच सपोर्ट केल्लो ना. आणि आयज हो जो बीजेपीचो आदलो युनियन मिनिस्टर असा सुरेश प्रभू हो अशी स्टेटमेंटां करता की लोकांक भुलोवपाक, म्हणजे लोकांक एक कांयच खबर ना. लोकांक तुम्ही एक दाखवून हे करूंक सोदता की बाबा गोंय कशें सोंपता आनी गोंय काबार करता. मात तुम्ही दुसरे वाटेर तुमचोच सरकार जो बीजेपीचो सरकार आसा हो सगळो सोपोवन उडयल्ले आसा, दोंगरांचे दोंगर सोपयल्ले आसा, वेस्टर्न घाट्साचेरूय पावल्ले आसा. म्हणल्यार ही कॅरिंग कॅपेसिटी आउट ऑफ कंट्रोल वयता, मायग्रेशन चालूच आसा, मायग्रेशन इतलें वाडलेलें आसा आनी ताकाच लागून आमकां लँड प्रोटेक्शन जाय. आमचे जागो जो आसा, गोंयचो जागो आसा हो प्रोटेक्ट करपाक जाय, गोंयकारा खातीर प्रोटेक्ट करपाक जाय आनी गोंयच्या फुडल्या जनरेशनाक प्रोटेक्ट करपाक जाय. आम्ही हो जो स्टेटमेंट त्यानं केल्लो असा त्याचा आम्ही परत निषेध करता. कारण असले स्टेटमेंट हे भायरसून येऊन असले स्टेटमेंट करपाक जायना. कारण प्रत्येक गोंयकारांक ह्या गोंयचे मायभुईचेर अधिकार असा. ही मायभूंय आम्ही राखपाक जाय, ही मायभूंय फुडल्या पिळगेक दवरपाक जाय आणि ही पिळगी आमची खंय खंय ना राखतले नाही सरकारानूय एक बरे दिशेन हे काम करपाची गरज असा. आणि हे ह्या विधानसभेनूय मांडटले, प्रत्येक विधानसभेन मांडटा. पण सरकार जो असा यांना मात बसून पडलेले ना की हे गोंयचो जागो किती जातो, गोंयकारांक उरतलो काय ना, हे कांयच पडलेले ना. आयज गोंयकारांक बारीक एक प्लॉट बसून घेतलो ना, जागो मेळना. सो ही परिस्थिती आयज गोंयकारांची जाल्ली असा. आणि भायली लॉबी जशी दिल्लीची लॉबी म्हणता पण ही दिल्ली लॉबी येऊन हांगा इन्व्हेस्टमेंट करता आणि गोंयकारांची जी कॅरिंग कॅपेसिटी असा, गोंयच्या जाग्याची कॅरिंग कॅपेसिटी असा ती सोपयता. सगळ्यांक देव बरे करू. थँक्यू.